लेट येणार बोलतोय आज. माणसाचं मन चंचल असतं, चंचल. आणि घेऊन येऊया, म्हणजे एक एक कामं कशी मार्गी लागतील. तर आम्ही की नाही आता आलोय कासारड्याला. ही सर्व आवळ्याची आहेत, ही सर्व आवळ्याची आहेत. बाबुड्या, ए बाबुड्या, की जसं माणूस एकटं राहू शकत नाही. ऊन पडलंय कोवळं सकाळचं, जास्त नाही वाजलेत, 7:15 कात्री झालेत. आमच्याकडे हा बघा कुणालचा नाश्ता चाललाय. फॅन चालू करून इतकी थंडी आहे ना, काय रे थंडी किती आहे. चला फॅनचा आवाज रेकॉर्ड होईल, नाहीतर नाश्ता अजून बनवायचा आहे दुसरा. आता हा कुणालसाठी हे मॅक्रोनी असते ना, ती बनवली. नेहमी नाही बनवत, 15 दिवसांनी 8 दिवसांनी असे बनवते. आता कुणालच्या बाबांसाठी बनवायचा आहे नाश्ता, कारण त्यांना आवडत नाही. ते गेलेत आंघोळीला. पाणी तापलं आहे माझं पण. मंगळवार आहे आज आणि जरा एक गडबड झाली आहे माझी. माझं जे स्टँड आहे ना तो तुटला आहे, हा बघा. तर आता काहीतरी जुगाड करून असं तयार केलं आहे, तुम्हाला दाखवते. आता मी शूटिंग करते हातात फोन धरून, नाही तर हातात धरून मला ना जमत नाही. हा बघा आपला स्टँड, हा स्टँड आहे माझा. आणि हा जो वरती आहे ना तो सेल्फी स्टिक असतं ना, ते आहे. ते कुणालच्या बाबांनी मुंबईमध्ये असताना आणलं होतं, ते मला आता उपयोगी पडलं. हा वरचा आहे ना बघा, हा हे आहे ना, हे तुटलं आहे बघा. हे वरचं हे वालं तिथे आपण फोन अडकवतो ना ते. तर आता सकाळी सकाळी काय केलं की असं हे बांधून ठेवलं आहे, कारण रेसिपी वगैरे शूटिंग करताना मला हा स्टँड लागतो घरात जर का कोण नसेल ना तर. तर अशा प्रकारे जुगाड केला आहे. आता हे कसं वरचं ना मिळतं सेपरेट विकत, पण ते आता इथे मला खूप शोधावं लागणार तरच मिळेल, नाहीतर शक्य नाही. ते हे ना खुलतं, हे वरचं त्याला स्क्रू असतं. बघू आता, कुणाला सांगितलं जरा बघ. हे असं बांधलं आहे टेम्पररी. स्टँड असलं का जरा बरं पडतं, व्हिडिओ आपले ना स्टेबल राहतात, नाहीतर आपण हाताने जेव्हा शूटिंग करतो ना, हे बघा ब्लर झालं परत. हाताने शूटिंग करतो तेव्हा खूप फोन हलतो आणि मग बरोबर होत नाही. चला म्हटलं थोडे दिवस चालूया आपण असंच. बाबाला भारते होते बाबा बाथरूममध्ये. झाली आंघोळ? आले आले. कुणाल म्हटलं लेट येणार बोलतोय आज. तो बोला केस कापायचे ना त्याला, 1:30 बोलतोय. हा घ्यायला असं नाही, ते बाजार आहे ना आज, आपण जाणार का ते विचार. चल मी फोन करते, मग जा सावकाश जा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आत्ता मी आलेले किचनमध्ये जेवण करायला. बाजारात जायचं आहे पण विचार करते जाऊ का नको, जाऊ का नको. अजिबात इच्छा नाही आहे जायची, कारण माझं काहीच काम नाही बाजारामध्ये, काही घ्यायचं नाही आपल्याला. पण कुणालच्या बाबांची 1-2 कामं आहेत बाहेरची, म्हणजे ग्रामपंचायतमध्ये वगैरे जायचं त्यांना, त्याच्यामुळे ते म्हणत आहेत चल म्हणून. बघूया आता. म्हणजे मला अजिबात जायचं नाही आहे, कारण म्हटलं गेली मी तर मागे सगळं कामाचं सगळं ना गडबड होऊन जाणार, कारण हे अचानक ठरलेलं प्लॅनिंग आहे. आणि असं अचानकपणे गेलं की घरचं पण आपलं बघा सगळं राहिलेलं असं ना, तर तोच विचार करते काय करू काय करू. तर सगळ्यात आधी तर मी पहिला जेवण करून घेणार आहे. चपाती भाजी म्हटलं करून ठेवते, आता ते घरी नाही आहेत, ते आता गेलेत जुन्या घरामध्ये. तयारी करून ठेवते एवढे जितकं शक्य होईल, तर काम म्हटलं करून घेते. म्हणजे जायचं झालंच तर तेवढं बरं पडेल आपल्याला. कधी कधी असं होतं ना की नको कुठेच जाऊ नये असं वाटतंय आज. आणि कधी कधी असं होतं की घरात राहू नये. माणसाचं मन चंचल असतं, चंचल. तसाच सगळा प्रकार आहे हा. तर चपाती आणि भाजी, जर चपाती तर पीठ मळून ठेवते अगोदर, पालेभाजी करायची. आपल्याकडे पालेभाजी ना आहे तयार झालेली चवळीची, तीच पटकन बनवून घेते. तर नाश्त्यामध्ये मी कुणालच्या बाबांना की नाही भोपळ्याचे घारगे असत ना ते बनवले होते, तुम्हाला मी दाखवते.
दोनच राहिलेत हे बघा. त्यांना ना खूप आवडतात काय माहीत नाही, नुसतं अगदी तुम्ही 2 दिवस आड करून जरी दिलात ना तरी ते आवडीने खातील, इतकंही त्यांना ते खारगे वगैरे ना आवडतात. काकडीचे, भोपळ्याचे, पण विशेष करून भोपळ्याचे भरपूर आवडतात. म्हणून ते बघा तुम्ही बघताय ना सारखेसारखे ते भोपळ्याच्या मागे पडलेले असतात. भाजीसुद्धा खूप आवडते आमच्याकडे. मला वाटतं मी कालसुद्धा भोपळ्याची भाजी बनवली होती आणि रविवारीसुद्धा, हां, म्हणजे 2 दिवस आम्ही बनवून खाल्लेले. म्हणजे जोडीला दुसरी भाजी पण होती. हे इतकं आमचं भोपळा प्रेम आहे, सर्वांना आवडते आणि चांगलं असतं ना, हेल्दी असतं ते आपल्या शरीरासाठी. भोपळा काय वाईट नाही, खूप चांगलं. चला करूया पटापट. वारा सुटलाय, कुणालचे बाबा निघाले बाजारात जायला. तिकडे काय आता चप्पल? मी काय जात नाही आहे, माझ्या बाबा हिंमतच नाही. मला थोडी तब्येत पण माझ्या डाऊन वाटते, त्याच्यामुळेच मला असं होत आहे. त्यांना म्हटलं तुम्ही जा, मला म्हटलं नाही यायचं आहे. कुणाला फोन कर पण, त्याला मी बोलली होती. नाही नाही, त्याला फोन कर, तू गेलास म्हणून. त्याला आपलं नक्की नव्हतं ना जायचं म्हणून. CNG पण जरा भरायचे. CNG कमी आहे गाडीमध्ये. ते आमच्या इथे मेसेज येतो फोनमध्ये, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲड केलेलं असतं. तर आता मेसेज आहे, ते पण काम होईल. कुणाला पण येईल उन्हात अनात ना, आणि आपल्याला काही 2-4 वस्तू काय त्यांना आणायचं आहे ते घेऊन येतील. आता जास्त असं काय आणायचं पण नाही आहे, ते पण कंटाळ येत नाही घरात राहून राहून. पण रुटीनपासून वैताग येतो की नाही, तेच तेच असेल तर जरा फिरून आले का त्यांना पण बरं वाटेल. ग्रामपंचायतमध्ये जाऊन या, तिकडे पण 1-2 कामं आहेत. झाले तर ठीक आहे, नाही तर काय नाही. पाणी हवं, बाटली देऊ पाण्याची आहे का? कुणालकडे असेल बॉटल. चालेल, हा कुणाला उशिरा सुटेल ना 12 नंतर. अजून आता 11 वाजले आत्ताशी. हा करते करते, आडा बंद करायचा म्हणून इथे उभी आहे. हा हा, तर कुणालचा पण बघा फोन आत्ताच आला की आई मी सुटलोय म्हणून तुम्ही येणार का. तर कुणालच्या बाबांना थांबवलं फोन आला तेव्हा, तर ते आता घेतील आणि मग वेळेत येतील म्हणजे घरी. ऊन भरपूर आहे ना, त्याला कशी केसं कापायची होती ना म्हणून जरा त्याला लेट आहे होणार होतं. थोडीशी ना तब्येत म्हणजे मला डाऊन वाटते. जेवण माझं करून झालं आहे, चपाती भजी केली मी तुम्हाला, मी दाखवते. तर थोडंसं आहे काम, ते करून घेते पटकन. म्हणजे जास्त त्रास होण्याच्या आधी घरातलं काम आटपून घेतलेलं बरं आणि थोडा आराम करते मग. तर ही बघा आपली पालेभाजी केलेली आणि ह्या चपात्या आणि इथे ना रात्रीची भाजी आहे थोडीशी भोपळ्याची, आमच्या आवडीची भाजी. चला जरा किचन आवरून घेते. भांडी घासत होती मी आता, पण कुणालच्या बाबा निघाले म्हणून जरा थांबली मी. कडधान्य भिजवलंय, बरेच दिवस झाले म्हटलं कडधान्याची भाजी नाही काय केली सेपरेट. म्हणजे मुख्य म्हणजे मूड आलेले कडधान्य, त्याच्यामुळे हे मूग भिजवलेत. हे म्हटलं उद्या किंवा परवाला होतील बनवायला. मूड आल्यानंतर खूप छान लागतं. आणि हे वाटाणे सफेद, जर का पाणीपुरीच्या पुऱ्या घेऊन आले तर कदाचित संध्याकाळी मग आपल्याकडे पाणीपुरी होईल, हे सांगू शकत नाही. तर का नाही आणलं तर भाजी होईल. वारा बघा काय सुटला, हे बघा असा वारा असतो. हा बघा दर्या बंद झाला आपोआप. चला जरा लाती पुसून घेते आता. हा जेवायला वाटते. केस कापलेले वाटत नाही कुणाल? नाही कापले का? सलून त्याचा बंद होत. मग बाबाने दाढी केला ना ते बरोबर? मग तू पण दुसरीकडे केस कापायचे ना? मग उद्या कधी आता कापणार? परत उन्हात ना परत यायला उशीर. उशीर होईल तर एवढं लांब चालत जाणार. तर पाणीपुरीच्या पुऱ्या आणल्या?
मी तर तयारी केली, वाटाणे भिजवले, मूग भिजवले. आम्ही तेच बोललेली बाबाला, मी सांगितलं होतं त्या वस्तू नाही आणल्या बाबांनी. नारळ सांगितले, नारळ पण नाही आणले. हे बघा, ज्या वस्तू सांगितल्या त्या काय आणल्या नाही. सगळं तसंच बाजारात जाऊन उपयोग काय, फक्त बायकोला बोलायचं चल चल चल, आपलं चालू होतं. चला आता जेवायला चला. ते हे बनवलं ऐकलं का काय, मग नाव पण येतं, सरबत बनवलं हवाय पियाचं आहे. हां चला जेवायला, चला चला यांना जेवायला वाटते आधी. वळव हा फिरव गाडी. तर आत्ता झाली संध्याकाळ आणि आम्ही चाललो आहे आता परत तरळ्यामध्ये. परत म्हणजे सकाळी कुणालचे बाबा गेले होते, आता आम्ही परत चाललो दोघंजणं नर्सरीमध्ये चाललो आहे. आपली जी झाडं आणायचीत ना ती, म्हटलं जाऊन बघूया. गाडी चालू केली आणि घेऊन येऊया, म्हणजे एक एक कामं कशी मार्गी लागतील. कारण बरेच दिवस झाले जायचं जायचं, पण हे चिऱ्यांमुळे तर आम्ही थांबलो होतो. म्हणजे नको म्हटलं आज जाऊयाच. चला आता निघतो आणि डायरेक्ट नर्सरीमध्ये गेल्यावरती आपण बघूया कुठली कुठली झाडं घ्यायची ती. तुम्हाला पण मी दाखवते थोडंफार. आम्ही की नाही आता आलो आहे कासारड्याला प्रवीण नर्सरीमध्ये. मागच्या वेळेस मी इथेच येऊन गेलो होतो दोनदा. चला आता आतमध्ये जाऊन बघूया. ते सर्वजण ना आतमध्ये असतात. आंब्याचे आहेत ना ही. चला आता आतमध्ये बघू. माझ्या आवडीचं पण एक झाड घ्यायचं आहे, तुम्हाला मी दाखवीन नंतरला. एवढ्या छोट्याशा झाडाला आंबा आलाय ते पण कैरी. ऑल टाइम. हां ऑल टाइम आलाय ते नारायण लावलंय ना, ते वाढलंच नाही माहित आहे. हां 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 ते त्याला खूप खत पाणी काय काय करावं लागतं. खूप मोठी आहे नर्सरी ही. आपल्याला आंबे घ्यायचे आहेत. कोणते घ्यायचं आहे ठरवला? त्यांना विचारा ते आहे का. सर्व आंबे तिथे. ते लिंबू होत वाटत पुढचे ते. जुन्यातले म्हणजे गेल्या वर्षी. एका वेळेला 3 वर्षाचे केसर आणि रत्नामध्ये आहे का? केसर हवा आहे आणि रत्ना. केसर आहे ना. रत्ना आणि काय फरक आहे आंब्यामध्ये? ते माहिती आहे मला. रत्न का काय असतो? इथे पण आहेत वाटत. हे बघ हे रत्न. ही पण रत्नाची. हे बघ टाकलं खत. बी टाकून ठेवले खताची. तुला चांगला योग्य वाटत, योग्य काढून योग्यच आहे. डबल वाटत आहे ना ते. म्हणजे काय? दोन बाती एकदम बांधतात ते. हा सहा बाती. किंमत किती आहे? आपण नाही इच्छा किंमत मालक. हे दोन वाट्यांना मिळून एकच एका कलम. हा हा हा. एक कार बाजला. एकच घ्यायचा आहे तो. केसरचा कार चांगला. केसरचा तुला चांगला जाड. हे जाड असेल ना सकाळ. केशर रत्न आणि तिसरा कुठला? कुणालचे बाबा माहिती घेऊन घेऊन आलेले आहेत. हा माहिती म्हटलं घेऊन आलेले आहेत. कुठलं पाहिजे काय नाही कसं माहिती आहे. मी ते त्या दिवशी आपला तर नर्सरी यायला विचारलेलं ना. दापोलीला गेलो तेव्हा सांगितलं.
बघा हे असे झाडं बघितलं ना इतकं बरं वाटतं ना. आवळ्यामध्ये काढला चांगला का पुढे काढून चल ही सर्व आवळ्याचे आहेत. ही सर्व आवळ्याचे आहेत ते तिने घेऊया पुढे का हवं हवं तर घेतील ते. बाबुड्या ए बाबुड्या बोली हा तर झाडं मग घेतली आणि मागे टाकलेले दिसतात बघा तुम्हाला. आम्ही आता निघालोय घरी आणि अंधार व्हायला आलाय म्हणजे बराच वेळ गेला झाडं बघताना. चला आता तळ्यामध्ये आम्ही ना चहा पिणार आणि मग घरी जाणार. हायवेचा नजारा बघा संध्याकाळचा मस्त असे लाइटिंग वगैरे छान. चला थांबला का गाडी चालली आहे. मी आमच्या गावची लाईट दाखवते चहा पिते जरा गरम करा ठेवलंय. आमचे घरातली दोन मेंबर म्हणजे कुणाल आहे हॉलमध्ये बसलाय त्याचं चालू आहे अभ्यासाचं. कुणालचे बाबा नेहमीप्रमाणे गाडीमध्ये बसलेले आहेत त्यांचं न्यूज बघायचं काम चालू आहे. आणि मी आता म्हटलं जरा चहा पिते आणि आपल्या संध्याकाळच्या कामाला म्हणजेच जेवणाला सुरुवात करते. जेवण तुम्हाला बघा मी वटाणे दाखवले भिजवलेले पाणीपुरी बनवूया असं विचार होता पण पुऱ्या काही ह्यांनी आणलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे ते कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटलं होतं की नाही चला आज बाजारात गेले दोघं जण तर घेऊन येतील काहीतरी पण काहीच नाही त्यांनी आणलं. आणि मला पण आता कसं उशीर झाला यायला अंधार झाला बघा त्याच्यामुळे मी पण काही जास्त थांबले नाही नर्सरीमध्ये फिरलो आणि आम्ही लगेच निघून आलो. मग आणलेली झाडं आहेत ना ती आपल्या समोरच्या अंगणामध्ये ठेवलेली आहेत आणि सर्व झाडं ना एकत्र करून ठेवलेली आहेत. म्हणजे झाडाला पण कधी ना असं वेगळं ठेवायचं नाही वेगळं म्हणजे कसं एक रोपटं जरी असेल ना तरी त्यांना त्याला कसं दुसऱ्या रोपट्याच्या जोडीला ठेवायचं कारण झाडांना पण भावना असतात असं मी कुठे वाचलेलं नाही पण असं मला वाटतं की जसं माणूस एकटं राहू शकत नाही तसंच झाडाझुडपांचं पण असतं. त्याच्यामुळे आता आणलेले रोप आहेत ना सर्व अशी एकत्र करून ठेवलेले आहेत आपल्या पुढच्या अंगणामध्ये. जरा चहा बघते एक मिनटं तर उद्या सकाळी तुम्हाला मी दाखवीनच किंवा आता अंधार होता ना म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवीन कोणती कोणती रोपं आणलेली आहेत ती. जास्त नाही आणलेत मला वाटतं पाच आहेत. तीन आंब्याची रोपं आहेत आणि एक आवळ्याचं रोप आणलेलं आहे आणि एक चहाची पात आणि त्याची किंमत मला वाटतं कुणालच्या बाबांना माहिती आहे त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन मी किती किमतीला कोणतं रोप पडलं ते. तर चला मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. आवडला असेल तुम्हाला तर जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.